एकदम हा दिव्यांगासाठी खूप कमी आला. आम्ही जेवता जेवता शिंदे साहेब सांगितलं, अरे अरे ते बरं म्हणजे आम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर तिथल्या हॉटेलची मौज मजा नाही पाहिली. खोके हा विषय नव्हता तर दिव्यांग ओके करून ठेवलाय. कामाख्या देवी पावली म्हणावं लागेल. बिलकुल, आता पावली सगळ्यांवर, सरकारवर पावली म्हणजे आमच्यावर पावली. जिल्हा नियोजन आणि जिल्हा परिषदेचा जो निधी आहे तो पूर्ण अडकलेला आहे. तेव्हा हे मंत्रालय होऊ शकलं नाही. ठाकरे कुठंतरी कमी पडले. मला वाटतं उद्धवजी आणि आमच्या अजितदादालाही मी म्हटलं होतं तेव्हा त्यांनी पण, मी तर चांगला प्लॅन दिला होता का जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांचा काही निधी आपण वापरायचा, काही निधी आमदार निधी वापरायचा, काही DPDCचा, असं करून पहिले दिव्यांग भवन करू, दिव्यांग मंत्रालय सोडा. पण हे सगळे आम्ही प्रयत्न सगळे फेल झाले. आखरी इच्छा पाहिजे. आम्ही किती काय उद्या या सगळ्या दिव्यांग मंत्रासाठी आम्ही झोडपे खाल्ले, लाठ्या खाल्ल्या, प्रचंड आंदोलन केले. पण आता फक्त एका बैठकीमध्ये एकनाथजीच्या ते लक्षात आणून दिलं आणि त्यांनी सांगितलं हे पुण्याचं काम आहे आणि हे पुण्याचं काम आम्ही आता वेळ लावणार नाही. आणि मला अपेक्षा नव्हत्या का इतक्या लवकर, उलट गुवाहाटीला आम्ही जेव्हा गेलो, गुवाहाटीहून मुख्य सचिवालय तिथून शिंदे साहेबांना फोन केला आणि तिथून मुख्य सचिवालय सांगितलं का 29 च्या कॅबिनेटमध्ये ते आलं पाहिजे आणि 29 च्या कॅबिनेटमध्ये आज आलं आणि त्याचा निर्णय झाला. खरं तर म्हणजे हे या सरकारचे उपकार आहे बच्चू कडूवर, माझ्यावर, का यांनी आमच्यावर ऋण करून ठेवलेलं आहे आणि हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. ठाकरेंना पुण्याचं काम करता आलं नाही. मला वाटतं त्यांच्या नशिबात नसते कोणाकोणाच्या. कोणाच्या नशिबात दंतेखाना असते, कोणाच्या नशिबात पुरणपोळी असते, कोणाच्या नशिबात सेवा असतं. आता ठाकरेंच्या नशिबात ते नव्हतं.